गुड आफ्टरनून टीचर। हाय एवरीवन, गुड इवनिंग, गुड इवनिंग ऑल ऑफ यू। इवनिंग टीचर। आवाज येते सर्वांना? गुड इवनिंग मॅम। गुड इवनिंग मॅम। गुड इवनिंग मॅम। गुड इवनिंग मॅम। गुड इवनिंग ऑल ऑफ यू। ओके, मला सांगा, स्क्रीन दिसते सर्वांना? यस आर नो? चॅट बॉक्स मध्ये आन्सर द्या। येस, ओके, चला सर्वांचं उत्तर येतंय। स्क्रीन सर्वांना दिसतोय? आवाज येतोय सर्वांना? आवाज क्लिअर आहे सर्वांना? ओके, येस, सर्वांचं हो असं उत्तर येत आहे। चालेल। काल जो आपण संख्या आणि संख्या पद्धती हा नवोदयचा गणितामधील पहिलं प्रकरण आपण पाहत होतो, हेच प्रकरण आज आपण कंटिन्यू करणार आहोत। त्यावरचे प्रश्न आपण पाहणार आहोत। काल आपण संख्येचं वाचन पाहिलं, त्याबरोबर संख्यांचे प्रकार पाहिले, समसंख्या कशाला म्हणायचं, विषम कशाला म्हणायचं, मूळ कशाला म्हणायचं, संयुक्त काय आहे, सहमूळ, त्याबरोबर जोडमूळ, या सर्व संख्या प्रकार आपण पाहिल्या। मला सांगा, तुमच्यापैकी कोणी आज नवीन आहे का? काल सर्वजण होते? काल सर्वजण क्लासला जॉईन होते? आणि क्लास सुरू झाले की पटकन यायचंय, बरेच जण उशिरा येतात आणि नंतर मग काय शिकवलंय ते काहीच कळत नाही। लवकर जॉईन करायचा क्लास। क्लास फ्री आहेत, कुठल्याही प्रकारची रक्कम तुमच्याकडून वसूल केली जात नाहीये। पूर्णपणे क्लास हे फ्री आहे, तुमच्या मित्रांना, मैत्रिणींना, तुमच्या नातेवाईकातील तुमच्या वयाच्या मुलांना जास्तीत जास्त लिंक शेअर करा। ओके, चला जाऊयात। आता आपण पहिलं प्रकरण आहे संख्या आणि संख्या पद्धती, पुन्हा एकदा थोडस रिवाइज करते। स्थानिक किंमत, दर्शनी किंमत काल पाहिलं आपण। स्थानिक किंमत ही त्या त्या स्थानावरून ठरत असते। एक एक उदाहरण घेऊयात आणि रिवाइज करून पुन्हा एकदा आपण क्लासला सुरुवात करूयात। आता इथे स्थानिक किंमत आहे, पण काय आहे स्थानिक किंमत? बरेच जण काय करतात, थोडेसे उशिरा येतात, मग मला त्यांना प्रत्येकाला नंतर जॉईन करून घ्यावं लागतं, मध्ये मध्ये डिस्टर्ब होऊन जातं। आता सर्व समजा एखादी संख्या आहे 4520, ही संख्या आहे। मग आता प्रत्येकाची आपण स्थानिक किंमत काढूया। स्थानिक किंमत म्हणजेच प्लेस व्हॅल्यू। आणि प्लेस व्हॅल्यू कशी काढायची असते? ज्या त्या अंकाच्या स्थानानुसार, ज्या अंकाची स्थानिक किंमत काढायची आहे तिथपर्यंत जायचं, त्याला काय म्हणायचं ते पाहायचं। हा शून्य हा एकक आहे, दोन हा दशक आहे, पाच हा शतक आहे, आणि चार हा सहस्त्र किंवा त्याला हजार म्हटलं जातं। मग हा चार हा हजाराच्या स्थानावर आहे, 4 गुणिले 1000 म्हणजे या चारची किंमत मिळाली 4000। या प्रकारे ही स्थानिक किंमत ठरवली जाते। कोणत्याही अंकाची स्थानिक किंमत या प्रकारे ठरवली जाते। ज्यांना गुणाकार जमत नाही त्यांच्यासाठी आणखी सोपी पद्धत काय करायचं, आता ज्या अंकाची स्थानिक किंमत सांगितलं त्याला सुरुवातीला लिहून घ्यायचं, पुढे जेवढे अंक तेवढे शून्य देऊन टाकायचे। म्हणजे 4 ची किंमत झाली 4000, 5 ची स्थानिक किंमत झाली 500, 2 ची 20 आणि 0 ची 0। एकक स्थानावरती कोणताही अंक असू द्या, एकक स्थानावरील दर्शनी किंमत आणि स्थानिक किंमत आहे तीच राहत असते। आता या प्रत्येकांच्या आपण दर्शनी किमती काढून घेऊयात। दर्शनी किंमत म्हणजेच प्लेस व्हॅल्यू। दर्शनी किंमत ही आहे तोच अंक असते, यामध्ये बदल करायचा नाही। समजा तुम्हाला विचारले या 4 ची दर्शनी किंमत किती, तर 4 ची दर्शनी किंमत 4 झाली, 5 ची दर्शनी किंमत 5 आहे, 2 ची 2 आहे आणि 0 ची 0 आहे। दर्शनी किंमत म्हणजे आहे तोच अंक लिहायचा असतो, यामध्ये बदल करायचा नाही। बरं, आपण संख्या वाचन शिकलो, संख्या वाचन पुन्हा एकदा घेऊयात। एखादी मोठी संख्या लिहून घेते, संख्येचे गट कसे करायचे ते घेते।
आणि जास्तीत जास्त भर ठेवायचा तो मराठी अंक वाचनावरती. नवोदयला थोडस मराठीवरती प्रभाव जास्त असायला हवा. जर तुम्हाला नवोदयला क्रॅक करायचे तर मराठी अंक वाचन हे जमायलाच हवं. पहिला 3 अंकांचा गट उजवीकडून गट करायचे, नंतरचा 2चा, पुन्हा 2चा, पुन्हा 2चा, इकडे उरेल एखादा अंक उरला तर तसाच उरू द्या. इकडे गटच असे करायचे, पहिला म्हणजे पहिला गट हे 3 अंकाचा गट ठरवताना तुम्ही उजवीकडून डावीकडे जायचे. हा म्हणजे एककाकडून इकडे कोटी दशकोटी तिकडे त्या बाजूला जायचे, म्हणजे इथे तुम्हाला दिसतंय पण या प्रकारे जायचं. या असं म्हणजे इकडे काउंट करताना पहिल्या गटाला नाव आहे शतकाचा गट, दुसरा जो गट दिसतोय त्याला म्हणायचं हजाराचा गट किंवा सहस्त्राचा गट, नंतरचा गट हा लक्षचा आहे, नंतरचा कोटीचा आणि त्यानंतरचा अब्जचा. आता वाचन कसं होईल, 9 अब्ज 82 कोटी 63 लाख 28 हजार 240. 9 अब्ज 82 करोड 63 लाख 28,240. या प्रकारे दोनही पद्धतीने वाचन व्यवस्थित जमायला हवं. सम विषम आणि मूळ संयुक्त समसंख्या कशाला म्हणायचं, ज्या संख्येच्या एकक स्थानी 2, 4, 6, 8 किंवा 0 हे अंक असतील ते सर्व सम असतात. मग तो अंक कुठलाही असेल, एखादा अंक असं पाहिजे फक्त लास्ट वाला नंबर पाहिजे, 8 आहे ना म्हणजे ही सम आहे. आता ही अशी 3 आली ना हे चालणार नाही, याला सम नाही म्हणायचं. मग याला म्हणायचं काय नेमकं, मग अशी जर आली 3 कोणाच्या गटामध्ये येतो, हा 1, 3, 5, 7 म्हणजे याला विषम नाव झालं. शेवटचा अंक पाहायचा आणि सम विषम संख्या या ओळखायच्या असतात. त्यानंतर मूळ संख्या, ज्या संख्या पाढ्यांमध्ये येतात मध्ये आधी त्यांना मूळ संख्या म्हणायचं. सॉरी, ज्या संख्या कधीच पाढ्यामध्ये भेटत नाही त्यांना मूळ संख्या म्हण. थोडीशी तब्येत ठीक नसल्यामुळे आज थोडस आवाजही स्लो झालाय. मूळ संख्यांना एक आणि स्वतः तीच संख्या या व्यतिरिक्त कोणतेही विभाजक नसतात. विभाजक आणि अवयव यांना एकच नाव आहे, इंग्लिश मध्ये याला डिव्हायजर असं म्हणतात. ज्यांना अनेक डिव्हायजर असतात म्हणजेच अवयव असतात त्यांना संयुक्त संख्या म्हणतात. म्हणजे ज्या संख्या तुम्हाला पाड्यामध्ये मध्ये तरी कुठेतरी दिसतात, म्हणजे मध्ये आधी दिसणार ज्या संख्या असतात पाड्यांमध्ये त्यांना जास्त अवयव असतात, त्यांना म्हणायचं संयुक्त संख्या, कंपोजिट नंबर. जसं की 4, 6, 8, 9, 10 यांना एकापेक्षा जास्त असे विभाजक आहेत म्हणून त्या संयुक्त आहेत. एक ही संख्या मूळ ही नाही आणि संयुक्त ही नाही. त्याचबरोबर आणखी एक महत्वाचं वाक्य लिहून ठेवा किंवा लक्षात ठेवा, हे तुम्हाला बऱ्याच वेळा परीक्षेला विचारलं जातं किंवा याचा उपयोग तुम्हाला प्रश्न सोडवताना होतो. शून्य ही संख्या समही नसते किंवा विषमही नसते. एकटा शून्य कसा आहे, तर एकटा शून्य विचारला तर तो कधी सम सुद्धा नसतो आणि विषम सुद्धा नसतो. 1 ते 100 मध्ये या 25 मूळ संख्या आहेत. मूळ संख्येचा मोबाईल नंबर काल आपण पाहिला. त्यानंतर जोड मूळ संख्या, अशा संख्या लागतात जोड मूळ संख्येच्या, अशा 1 ते 100 मध्ये 8 जोड्या आहेत. जोड मूळ संख्यांच्या जोड्या, पहिली जोडी 3 आणि 5 ची, दुसरी 11 आणि 13 ची, तिसरी 29 आणि 31 ची. आता यानंतरच्या पुढच्या ज्या जोड्या आहेत तुम्हाला इथे पाहायला मिळतील. जसं की आता तर 2-2 चा फरक असायला हवा, 3 आणि 5 चा, पहा 2 चा फरक आहे, 11-13 2 चा फरक आहे. त्यानंतर 17 आणि 19 ही सुद्धा आहे. त्यानंतर अशा ज्या संख्या आहेत 41-43 आहेत, अशा तुमच्या 8 जोड्या तुम्ही शोधायच्यात आणि त्या लिहायच्यात. ज्या 2 संयुक्त संख्या, सॉरी, ज्या 2 मूळ संख्यांच्या दरम्यान 1 संयुक्त संख्या असते त्याला जोडमूळ संख्या असं म्हटलं जातं. सापेक्ष मूळ किंवा सहमूळ संख्या ज्याला आपण को प्राइम नंबर असं म्हणतो ती कशी ओळखायची, ज्या संख्येला 1 व्यतिरिक्त कोणीही विभाजक नसतो त्या सहमूळ संख्या असतात. सहमूळ संख्या या जोडीनेच असाव्या लागतात, कमीत कमी 2 संख्या असाव्या लागतात, जास्तीत जास्त कितीही संख्या चालतात.
मग तुम्हाला जर असा प्रश्न आला की 5, 6 आणि 7 या संख्या सहमूळ आहेत का, तर हो आहेत. का आहेत? तर कोणत्याही लगतच्या संख्या म्हणजे क्रमवार आलेल्या संख्या या सहमूळ असतातच. कोणत्याही 2 मूळ संख्या घेतल्या तर त्या सुद्धा सहमूळ असतात. उदाहरणार्थ 11 आणि 13 या संख्या सहमूळ आहेत का? हो आहेत, या सुद्धा सहमूळ संख्या आहेत. आता तुम्हाला दुसरी संख्या दिली, 12 आणि 18 या संख्या सहमूळ आहेत का? नाही. याला काय म्हणायचं? सहमूळ नाही. काय कारण असेल याचं सहमूळ नसण्याचं? पुन्हा एकदा लक्ष द्या, आता इथे कानात द्यायला उमटत नाही, समजून घ्या. सहमूळ नसण्याचं कारण पाहत आता 5, 6 आणि 7 या सर्वांची एक्सप्लेन करते मी उदाहरण. आता 5 कोणाकोणाच्या पाड्यामध्ये येतो? 1च्या पाड्यात येतो, 5च्या येतो. 6 कोणाकोणाच्या येतो? 1च्या, 2च्या, 3च्या आणि 6च्या. 7 हा 1च्या आणि 7च्या येतो. यांच्यामध्ये कॉमन फॅक्टर हा फक्त 1 आहे. जेव्हा कॉमन फॅक्टर हा 1 असतो त्यांना सहमूळ म्हटलं जातं. आणि 12 आणि 18 सहमूळ का नाही? तर 12 चे विभाजक काढून घ्यायचे. 12 कोणाकोणाच्या पाड्यामध्ये येतो? 1च्या, 2च्या, 3च्या, 4च्या, 6च्या आणि 12च्या. तर 18, 1, 2, 3 त्यानंतर 9च्या पाड्यामध्ये आणि 18च्या पाड्यामध्ये 18 येतो. यांच्यामध्ये कॉमन फॅक्टर 1 व्यतिरिक्त आणखी इतरही मिळाले असे जर असतील तर त्यांना सहमूळ म्हणायचं नाही. या सहमूळ होणार नाही. आलं लक्षात तुम्हाला? सहमूळ नेमकं कोणाला म्हणायचं? कॉमन फॅक्टर 1 असला, 1 हा अंक, एकच अंक हाच जर फक्त कॉमन असेल सर्वांमध्ये तर त्या सहमूळ आहेत. 1 व्यतिरिक्त अनेक जर असतील तर त्या सहमूळ नाहीत. बरं, आता लगतची आणि लगतची मागची आणि लगतची पुढची काय भानगड आहे? लगतची म्हणजे शेजारची क्रमवार. आता 5च्या लगतची मागील संख्या असं जर म्हटलं तर 5च्या लगतची मागील संख्या आहे 4. आणि या 5च्या लगतची पुढील संख्या असं जर म्हटलं तर ती झाली 6. मागची पुढची हे लक्षात ठेवायचं. त्यानंतर आता आपल्याला या प्रकरणामध्ये लहान मोठेपणा माहित असावा लागतो. मोठ्यात मोठी संख्या, एक अंकी जर मोठ्यात मोठी म्हटलं तर 9 आहे, 2 अंकी 99, 3 अंकी 999, 4 अंकी 9999 या प्रकारे मोठे अंक वाढवायचे असतात. सर्वात लहान जर एक अंकी एक अंक कोणती संख्या असेल तर ती आहे 1. 2 अंकी म्हटलं की हा लहान म्हटलं की काय करायचं? मोठा म्हटल्यानंतर 1 अंकी हे, 2 अंकी हे, 3 अंकी, 4 अंकी, 5 अंकी, म्हणजे आपण 9 9 9 9 9 काय केलं, वाढत गेलो. आणि 1 अंकी लहान म्हटलं की काय करायचं? लहान 1 अंकी लहान 1, 2 अंकी 10, 3 अंकी 100, 4 अंकी 1000, 5 अंकी 10,000 या प्रकारे लहान म्हटलं की एकावरती शून्य वाढवायचे असतात. मोठे म्हटलं की 9च्या पुढे 9 9 9 9 असे वाढवायचे असतात. आता लहान मोठी संख्या सर्वांना तयार करता येत असेल. आता काही अंक दिलेले असतात, समजा असे अंक दिलेले आहेत 5, 9, 1 आणि 0. आता यापासून, या दिलेल्या अंकांपासून मोठ्यात मोठी संख्या तयार करा. मोठ्यात मोठी संख्या जेव्हा तयार करायची असते तेव्हा जो अंक सर्वात मोठा दिसेल तो अगोदर घ्यायचा, मग त्यापेक्षा थोडा लहान, त्याहून थोडा लहान आणि शेवटी सर्वात लहान. आणि आता इथे मोठ्यात मोठी केली आता आपण, याला जर लहानात लहान करा म्हटलं तर लहान कशी करायची? सर्वात लहान अंक पाहायचा. सर्वात लहान अंक हा 0 दिसतो, पण 0 सुरुवातीला घेऊन चालणार नाही. सर्वात लहान इथे 4 अंकी संख्या दिलेल्या अंकांपासून तयार करायची, तर मग 0 सोडून लहान कोण आहे? 1. आणि 2 नंबरला 0 ठेवायचा, मग 5 आणि मग 9 या प्रकारे तो क्रम लावायचा असतो. या प्रकारे लहान मोठ्या संख्या तयार केल्या जातात. पर एवढी माहिती असणार आहे तुम्हाला या प्रकरणामध्ये.
आता जाऊयात आपण डायरेक्ट सराव प्रश्नांकडे. आता प्रश्न सुरू होत आहेत. पहिली संख्या पहा. ही संख्या पुढील पैकी कोणती? या संख्येचं वाचन तुम्ही काय करणार आहात? या संख्येचं योग्य वाचन सांगा. ओके, ऑप्शन नंबर सी. व्हेरी गुड. ए आणि सी, ए आणि सी अशी दोन उत्तरे मिळाली. व्हेरी गुड. ए नाही होणार, पण सी अगदी बरोबर आहे. आता ए का चुकला पहा. आता इथे काय सांगितलं, 753 आणि 357 ही संख्या अशी कधीच नाही वाचली जात. मग या संख्येचं वाचन जे आहे आपण वेगवेगळ्या पद्धतीने करू शकतो. एक तर या संख्येचं वाचन आपण करतो काय, जर गट केले. आता गट तर तीन गट होतात, म्हणजे पहिला शतकाचा गट, दुसरा हजाराचा आणि तिसरा लक्षचा. म्हणजे 753,357. पण आपल्याला असा नंबर कुठेच नाही दिसला. मग आपल्याला दिसलं काय, तर 753,000. पाहता इथे हे तर पहिला तर पर्याय असा चुकलाच आहे. असा मध्ये स्वल्पविराम देऊन असा नंबर तर 853 हा 357 असा तर कधीच नाही वाचायचा. मग आता हा पहिला चुकला, दुसरा का चुकला बरं, 753,000. आता 753,357 असं नाही. आता हे 753,000 याला म्हटलं योग्य आहे, पण पुढची जी संख्या आहे आपण याला 357 म्हणणं गरजेचं आहे. 753,357 असं योग्य वाचन या संख्येचं झालं. ही पण चुकली. आता 753,000 असं नाही म्हटलं जात, 753,000, 753. जोपर्यंत तुम्ही अंक एकत्र घेतले ना जोडीनं, तसाच वाचायचा तो. आता पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 2. 1, 4, 6, 8 आणि 9 हे अंक प्रत्येकी एकदाच वापरून त्यापासून बनलेली सर्वात मोठी 5 अंकी संख्या कोणती? या अंकांपासून 5 अंकी मोठी संख्या बनवायची आहे. ऑप्शन नंबर बी. व्हेरी गुड. सर्वांचं उत्तर अगदी योग्य आहे. दिलेल्या अंकांपैकी सर्वात मोठा अंक होता 9, त्यापेक्षा लहान 8, मग 6, 4 आणि 1. या प्रकरणी हा बी आहे. पुढचा प्रश्न. 5 अंकी लहानात लहान संख्या आणि 4 अंकी मोठ्यात मोठी संख्या यांच्यातील अंतर किती? आता मोठ्यात मोठी आणि लहानात लहान संख्या आपण कशी ठरवायची हे आत्ताच पाहिलं. त्याच्या मदतीने व्यवस्थित लहान आणि मोठा नंबर लिहून घ्या. फरक काढणे म्हणजे वजाबाकी असते, सबट्रॅक्शन करायचे असते. ओके, सर्वांचं ए आणि बी अशी दोन वेगवेगळी उत्तरं मिळू लागली. छान प्रयत्न तर छान आहे. आता सर्वात मोठी आपल्याला काय सांगितलं अगोदर, अंक कोणाचे जास्त आहेत ते पाहिजे. 5 अंकी लहानात लहान, मग 5 अंक, अंक ज्याचे जास्त असतात तो नंबर सुद्धा मोठा असतो. इथे जरी लहानात लहान म्हटलं असतं तरी अंक त्याचे 5 आहेत, म्हणून तो अंक आपल्याला सुरुवातीला लिहून घ्यायचे. 1 अंकी लहान 1 आहे, 2 अंकी 10, 3 अंकी 100 आणि 4 अंकी झाली 1,000. म्हणजे ती आपली 4 अंकी संख्या. आता इथे मात्र आपल्याला सांगितली 5 अंकी, म्हणजे आता 5 अंकी म्हणजे 10,000 ही झाली. त्यानंतर 4 अंकी मोठ्यात मोठी संख्या. 1 अंक म्हटलं की 9, 2 अंकी म्हटलं की 99, 3 अंकी म्हटलं की 999 आणि 4 अंकी म्हटलं की 9,999. अंतर किती असं म्हटलं की त्यांची वजाबाकी करायची असते. 10,000 मधून जर 9,999 वजा केले तर उत्तरात मिळतील 1. पर्याय क्रमांक 2 बी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न. दशमस्थानी 9 असलेली विविध अंकांचा वापर करून बनणारी किमान संख्या कोणती? किमान म्हणजे मिनिमम किंवा त्याला लहान असं म्हणायचे. ऑप्शन नंबर ए आणि बी. पुन्हा तुमच्यानुसार मध्ये कन्फ्युजन आहे. कोणाचं ए आहे, कोणाचं बी आहे.
चला, ए हे भरपूर मुलांनी उत्तर दिलेले आहे, ज्यांनी कालही ज्वाईन होते त्यांचं उत्तर चुकणार नाही. पाहता दशम स्थान, दशम म्हणजेच दशक, मी तुम्हाला अगोदरच सांगितलंय. नवोदयच्या पुस्तकामध्ये असे नवनवीन आणि वेगवेगळे शब्द आपल्याला पाहायला मिळतात. थोडंसं हिंदीवरती सुद्धा प्रश्न असतात पहा, म्हणजे हिंदी मधले, जसं की नैसर्गिकला प्राकृतिक म्हणायचं, सहमूळला सापेक्ष म्हणायचं, यासारखे काहीसे थोडेसे शब्द हे वेगळे असतात. आता दशकला इथं दशम म्हटलेले, मग आता दशक स्थानी नऊ, कोणाकोणाच्या दशक स्थानी नऊ आहे, इकडे नऊ आहे, येथे नऊ आहे, येथे नऊ आहे, म्हणजे पर्याय क्रमांक बी तर गेला. आता इथे अंकांचा आपण किमान संख्या कोणती, किमान म्हणजे लहान संख्या, या तिघांमध्ये जर तुलना केली तर 1092 ही संख्या लहान आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 5, 16,813 ही संख्या पुढील प्रमाणे कशी लिहिली जाते? ओके, ऑप्शन नंबर एफ कुठून आणला? एफ सुद्धा ऑप्शन दिलाय, ऑप्शन मध्ये तर पुस्तकामध्येच एफ नाहीये. ओके, ऑप्शन नंबर ए, सी आणि डी, म्हणजे वेगवेगळी उत्तरं तुमची आली. आता पहा, ज्या मुलांना संख्या वाचन येत नाही त्यांच्यासाठी सोपी ट्रिक. मला संख्या वाचन येत नाही, पण तुम्हाला एवढं तर येतं की नाही, एकक, दशक, शतक हे तर करायला येतं की नाही, मग काहीच कठीण नाही. त्यांना एकक, दशक हे जरी पाठ झालं ना तरी त्यांना संख्या वाचन लगेच येतं. पहा, आता एक सोपी ट्रिक सांगतो तुम्हाला, जर तुम्हाला तुमची संख्या जर चुकवायची नसेल तर काय करायचं. एकक, दशक, शतक, हजार, दश हजार, लक्ष, दश लक्ष. आपल्याला लाखापर्यंत संख्या पाहिजे होती म्हणून मी दश लक्ष पर्यंतच लिहिले. आता हेच तुम्हाला, ज्यांना मराठीमध्ये नाही समजत त्यांनी काय करायचं, युनिट, टेन्स, हंड्रेड, थाउजंड, 10,000, लाख आणि 10 लाख. आता इथे काय सांगितले, यांचा गट पण असतो. आपला गट कसा असतो, 3 अंकाचा गट, त्यानंतर 2 अंकांचा गट, आणि मग पुन्हा एकदा 2 अंकाचा गट, असे गट केले जातात. आता हा प्रश्न अगदी सेकंदाचं काम आहे सोडवणे, ज्यांना जमलंय त्यांना थोडस बोरिंग वाटतं, पण पुन्हा आपली संख्या कधी चुकू नये असं जर वाटत असेल तर ही पद्धत वापरायची, थोडस नवीन नवीन वापरायची, नंतर काही गरज पडत नाही. 16 लाख आहेत, मग 16 लाख मध्ये आपल्याकडे 2 अंक आहेत ना, मग तिथे एक आणि इकडे 6, हे झाले 16 लाख. आता 800, शे म्हणजे शतक, शतकामध्ये आहे, इथं 800 13, 13 कुठे, आता एकक आणि हा दशक आणि एकक मधला. बर, आता मधल्या अंकांना काय करायचं, मध्ये तर कोणीच नव्हतं, हजाराचा उल्लेखच नव्हता, तिथे जर कोणी नसेल तर तिथे असतो शून्य. मग पहा बरं, असा अंक तुम्हाला दिसतोय का कुठे, असा दिसला का, 16 नंतर डबल शून्य, मग 8 आणि मग 13, असा आहे ऑप्शन नंबर डी मध्ये. हा सोपा प्रश्न होता, पण वेगवेगळी उत्तरं होती म्हणून थोडासा जास्त एक्सप्लेन केलं. ओके, जाऊयात आता आपण पुढच्या प्रश्नाकडे. पुढचा प्रश्न पहा, नैना तिखे, बोला काय बोलायचं होतं का? अनम्यूट आहे माइक, माइक ऑन आहे. कमाल ते किमान अशा क्रमांमध्ये संख्येचा गट कोणता आहे? विराज, काही डाउट होता का? विराजचा माइक ऑन आहे. स्नेहल गायकवाडचे आहे. डाउट होता का विराज? बहुतेक चुकून ना तुमचा ऍड्रेस. ओके, काय डाउट होता? ओरडते डाउट होता का, काही प्रश्न समजत नाहीत का? समस्या हाँ, ओके, मग ते चुकून हँडरेज झालेला असावा. पालकांनी दक्षता घ्यायची, विनाकारण हँडरेज करू द्यायचं नाही मुलांना. जर शंका असेल तर मला तुम्ही ते चॅट बॉक्स मध्येही सांगू शकता, चॅट बॉक्स मध्येही तुमची शंका मी पाहते, किंवा तुम्ही हँडरेज करू शकता, विनाकारण नाही हँडरेज करायचं.
जेव्हा हाताचा वेरी गुड. सिम्बॉल आहे, हाताच्या सिम्बॉल वरती जर तुम्ही टच करताय तरच तो हँड रेज होत असतो. पुढचा प्रश्न पहा, प्रश्न क्रमांक 6. कमाल ते किमान अशा क्रमांमध्ये संख्यांचा कोणता गट आहे? कमाल ते किमान, कमाल म्हणजे कसा मॅक्सिमम आणि किमान म्हणजे कसा लहान मिनिमम, मोठ्याकडून लहानाकडे, मोठा ते लहान. कुठे क्रम दिसतो तुम्हाला असा मोठ्याकडून लहानाकडे? असं जेव्हा असतो तेव्हा तो असतो डिसेंडिंग ऑर्डर. अगोदर मोठा नंबर असतो आणि मग लहान लहान, ज्याला आपण उतरता क्रम म्हणतो. ऑप्शन नंबर डी हे सर्वांचं उत्तर मिळते. अगदी बरोबर आहे, सर्वात मोठी संख्या नंतर लहान मग लहान. पाहायची संख्या तशाच आहेत, मोठी 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 लहान 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 अशी होत गेलेली आहेत. पुढचा प्रश्न, 1, 0, 3, 4 आणि 5 हे अंक वापरून बनणारी लहानात लहान विषम संख्या कोणती आहे? आज तब्येतीमुळे थोडासा आवाज लहान येत असेल माझा किंवा थोडासा खराब येत असेल, तर समजायला थोडंसं काही डाऊट वगैरे असेल तर तुम्ही चॅट बॉक्स मध्येच टाका. आणि एक वेळाच द्यायचं, एका विद्यार्थ्याने उत्तर एक वेळाच द्यायचं, असा निबंध लिहिल्यासारखं नाही लिहायचं. काय होतं की जर तुम्ही एकच प्रश्नाचं उत्तर तुम्ही 10 वेळा देताय तर पुढच्या मुलाचं उत्तर मला लगेच दिसत नाही, तुमचं ते 10 वेळा मला अगोदर पाहावंच लागतं. चला आता आपला हा जो प्रश्न आहे त्याचं स्पष्टीकरण पाहूयात आपण. 7वा प्रश्न काय, हा हे अंक आहेत आपल्याकडे 1, 0, 3, 5. आता लहानात लहान आणि विषम संख्या तयार करायची. आता अगोदर जर आपण लहानात लहान तयार केली संख्या तर काय होईल, ती विषम मिळते का? अगोदर ती पाहून घ्यायचं. लहानात लहान तयार करताना जर शून्य असेल तर शून्य कधी दुसऱ्या नंबरला ठेवायचा, शून्य सोडून जो लहान आहे त्याला अगोदर घ्यायचं, मग शून्याला घ्यायचं, मग त्यापेक्षा थोडा मोठा, मग त्याहून थोडा मोठा आणि मग त्याहून मोठा. असा नंबर मिळाला 10,345. मग हा एकदा चेक करून घ्यायचा, आपल्याला विषम विचारला होता तो विषमच आहे का? तर आहे, तो विषम सुद्धा आहे, म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर मिळून गेलं. पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर झालं. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 8. हा प्रत्येक ओळ, प्रत्येक स्तंभ आणि प्रत्येक कर्ण यामध्ये लिहिलेल्या संख्यांची बेरीज ही समान असेल तर एक्स वाय आणि झेड यांच्या किमती किती? आता थोडंसं ब्लर दिसते, मी या संख्या तुम्हाला इथे देते. आता हा असा बॉक्स आहे, इथे एक्स आहे, खाली झेड आहे, इकडे वाय आहे. अंक पुन्हा एकदा लिहिते, हा 1 आहे, हा 8 आहे, हा 3 आहे, 4, 9 आणि हा 2 आहे. दिसतात पण थोडंसं ब्लर आहेत म्हणून मी तुम्हाला थोडेसे डार्क करून दिले. मला डाउट आहे. ओके okay. संकल्प, संकल्पला डाउट आहे एवढा मी प्रश्न एक्सप्लेन करते, त्यानंतर डाउट घेते. बरं, पाहता पर्याय क्रमांक 1 ज्यांचं उत्तर आहे त्यांचं उत्तर अगदी बरोबर आहे. का उत्तर बरोबर? तर आपल्याला सांगितलंय काय, एक्स वाय आणि झेड. मग एक्सला जर तुम्ही 6 म्हटलं, कारण पर्यायानुसार जातो ना आपण, इथं पर्यायमध्ये तेच अंक ठेवावे लागणार आहेत आपल्याला. वाय म्हणजे जर 5 म्हटलं आणि झेड म्हणजे जर 7 म्हटलं तर काय होईल? आता हा सेम चार्ट मी इकडे काढून घेते जेणेकरून तुम्हाला अगदी व्यवस्थित एक्सप्लेन आणखी जास्त करता येईल. माझा थोडासा व्यवस्थित आलेला नाही, जेवढं आपण नोटबुक वरती व्यवस्थित लिहू शकतो तेवढं इथे लिहिता येत नाही, थोडासा लिहिण्याचा प्रॉब्लेम होता आपला. एक्सच्या जागी, सॉरी, एक्सला आपण काय म्हटलेले, एक्स म्हणजे आपला 6 आहे, मग एक्सच्या जागी 6. वाय कुठे होता? वायच्या जागी 5. आणि झेड कुठे होता? झेडच्या जागी 7. इतर अंक ऍज इट इज आहे असंच घ्यायचे आहेत.
बर, आता आपण पाहूयात प्रत्येक ओळ, प्रत्येक स्तंभ आणि प्रत्येक कर्ण यांची बेरीज समान आहे का. आता ओळ, ओळ ही उभी असते, अशी उभी आणि आडवी, सॉरी प्रत्येक ओळ, ओळ ही आडवी, स्तंभ हा उभा असतो आणि कर्ण जो असतो तो या प्रकारे, याचा मल्टिप्लिकेशनचा जो साईन आहे त्याप्रमाणे लक्षात ठेवा. हे असे कर्ण, म्हणजे कर्णामध्ये 8, 5, 2 आणि 4, 5, 6 हे अंक असणार आहेत. आता 8 आणि 1 9, 9 आणि 6 15 यांची बेरीज 15 झाली. 5 आणि 3 8, 8 आणि 7 यांची बेरीज 15 झाली. 9 आणि 2 11, 11 आणि 4 15, पहा बेरीज 15 झाली. आता आडवे तर पहिले उभे पाहूयात, 8 आणि 3 11, 11 आणि 4 हे 15 झाले. 5 आणि 1 6, 9 आणि 6 हे 15 होतात. 7 आणि 6 13, 13 आणि 2 15 झाले. आता आपण या प्रकारे पाहूयात, कर्ण पाहूयात, 8 आणि 5 13, 13 आणि 2 15, म्हणजे कर्ण सुद्धा 15 आहेत. 6 आणि 5 9, 9 आणि 6 15, म्हणजे कर्ण, ओळ आणि स्तंभ या सर्वांची बेरीज आता आपल्याला 15 मिळालेली आहे. बोला, संकल्पचा काय डाउट होता? संकल्प माइक ऑन आहे, सॉल्व डाउट सॉल्व झालाय का? डाउट सॉल्व झाला झाला असेल तर जाऊयात पुढे, आपण कंटिन्यू करूयात. आहे का डाउट सॉल्व? समजलाय समजलाय ओके ओके, समजलं ना, कंटिन्यू करूयात मग. ओके चला कंटिन्यू करूयात आपण, विनाकारण हँड रेज करू नका. आता पुढचा व्यवसाय सुरू झालेला आहे, पुढचा व्यवसाय पाहूया. या संख्यांपैकी मूळ संख्यांची बेरीज आहे. काल आणि आज आपण दोनही दिवस मूळ संख्या पाहिल्या, काल व्यवस्थित पाहिल्या, आज फक्त रिवाइज केल्या. मूळ संख्या यामधल्या कोणकोणत्या आहेत आणि त्यांची बेरीज करायची? तनयाला समजत नाही. ओके, तनया तनया बहुतेक सुरुवातीलाच ऑनलाइन क्लास जॉईन करते. ओके, मी माइक ऑन करते तनयाचा. तनया, तू काल शिकवताना नव्हती का? तनया, काल जेव्हा आपण ह्या संख्या प्रकार पाहिल्या तेव्हा तू नव्हतीस का? नव्हतं ओके, काल जर नसेल ना तर मला थोडस कठीणच जाणार, म्हणून मी तुम्हाला सांगत असते मॅम. की जास्तीत जास्त आपण कंटेंट पाहायचा. कंटेंट मध्ये मी तुम्हाला पूर्ण माहिती देत असते. पहा बरं, तुम्हाला माहितीचा उपयोग होतो की नाही. मी जर तुम्हाला सम संख्या, विषम संख्या शिकवल्याच नसत्या, डायरेक्ट आपण प्रश्नांकडे गेलो असतो तर काही तरी समजलं असतं का? आपल्याला काहीच लक्षात नसतं आलं. म्हणजे त्या माहितीवरून आपण अनेक प्रश्न सोडवू शकतो. म्हणून पूर्ण कंटेंट जो आहे, प्रश्न कमी झाले तरी चालतील, पण जे प्रश्नांमध्ये किंवा त्या घटकामध्ये जेवढी काही माहिती येणार आहे, जे काही येणार आहे, त्या सर्वांचा समावेश आहे, ते व्यवस्थित जाणून घेणं, अगदी मुळापासून जाणून घेणं खूप गरजेचं आहे. ओके, तनया ऑफलाईनला असणारच आहे, तेव्हा मी तुझ्याकडून हे पूर्ण करून घेईल आणि तेव्हा जास्त क्लिअर करेल. नेमकं काय डाऊट होता बरं? मी तरी पण एकदा करण्या डाऊट क्लिअर करण्याचा प्रयत्न करते. काय समजलं नाही नेमकं तुला? नेमकं काय समजलं नाही याच्यातलं? कुठला संख्या प्रकार नाही समजला का? माई कौन आहे तनया, काय समजलं नाही? नाही ओके, काय नाही तो काय समजलं नाही हे सांगा ना. मी डाऊट क्लिअर केला असता ना. ओके, हा प्रश्न नव्हता समजला का? बर, हा प्रश्न नाही समजला ना. बर, 1.2 मधला पहिला मी तो पुन्हा क्लिअर करते. पाहता, आता हा तर मी एक्सप्लेन करणार आहे, तर प्रत्येक प्रश्न मी एक्सप्लेन करते तुम्हाला अगदी व्यवस्थित, पूर्ण एक्सप्लेनेशन असतं त्यामध्ये.
आता यामध्ये मूळ संख्या आपल्याला शोधायच्यात. मूळ अगोदर शोधणं गरजेचं आहे बेरीज करण्यासाठी. मूळ कोणाकोणाला म्हणायचं, आता किती सोपी व्याख्या करून ठेवली मी तुमच्यासाठी की ज्या संख्या कधीच कोणाच्याच पाड्यामध्ये दिसत नाही, हा 17 आहे, 17. पहा बरं, कोणाच्या तरी टेबलमध्ये दिसतो का, असा मध्ये आधी दिसतो का तुम्हाला, जसा की 20 दिसतो, 25 दिसतो, 30 दिसतो, असा हा नंबर दिसतो का तुम्हाला 17 कधी, कोणाच्या एखाद्या टेबलच्या मध्ये दिसला का तुम्हाला, सांगा बरं, दिसला का कधी 17, पाहिलंय कधी तुम्ही? माई कोण आहे तुमचे? नाही नाही दिसला ना. बर, 8 दिसतो पहा. नाही बर, आता त्या उत्तरला 13 आहे. 13 दिसला का? स्वतःच्या टेबल मध्ये दिसला. स्वतःचा टेबल सुटला तर नाही, दुसऱ्याच्याच पाड्यामध्ये, कोणाच्या पाड्यामध्ये दिसला, फक्त ते स्वतःचा पाडा सोडला तर इतर कोणत्याच पाड्यामध्ये तो अंक दिसतो, ती संख्या दिसत नाही. अशा ज्या संख्या असतात त्या प्राइम नंबर असतात, त्यांना मूळ संख्या असं म्हणतो आपण. अशी मग आहे 41 आहे, त्यानंतर 2 आहे, त्यानंतर 31 आहे. आणि यासाठी काय करावं लागतं माहिती आहे की तुम्हाला, व्यवस्थित जर समजून घ्यायचंय तर यासाठी तुम्ही आतापासूनच पुस्तकांची खरेदी केली पाहिजे. नवोदयचे पुस्तकं घ्यायचे, स्कॉलरशिपचे घ्यायचे. स्कॉलरशिपचे 2 पुस्तके मिळतात, नवोदयचं एकच पुस्तक आहे. 3 विषयांसाठी एकत्रित असं पुस्तक येतं आणि स्कॉलरशिपसाठी 4 विषय आहेत, त्यासाठी 2 पुस्तके मिळतात, भाग 1 आणि भाग 2. सुरुवातीला पुस्तकं घ्यायचे ते नवनीत प्रकाशनाची, कारण सुरुवातीचं जे जेवढे काही डेमो राहणार आहेत, थोडंसं नवनीत मध्ये काय होतं की सोपेही प्रश्न आहेत आणि तेवढ्याच कठीण पद्धतीचे सुद्धा तुम्हाला प्रश्न आहेत. सोप्याकडून कठीणाकडे आहेत सर्वच प्रकारचे प्रश्न तुम्हाला इथे घेता येतात, म्हणून हे प्रकाशन मी तुम्हाला सुरुवातीला निवडते. त्या प्रकाशनाची पुस्तकं घ्या, त्यानंतर आपण वेगवेगळ्या प्रकाशनाची पुस्तकं आणि जास्तीत जास्त जर काही कठीण प्रकरण आलं तर वेगवेगळ्या प्रकाशनाच्या पुस्तकातली प्रश्न मी तुमच्यासाठी देत असते. त्याबरोबर भरपूर साऱ्या प्रश्नपत्रिकेचा सराव हा आपल्या ऑनलाइन क्लासमध्ये होत असतो. तर 100-150 क्लास ज्या प्रश्नपत्रिका आहेत त्या आपल्या ऑनलाइन क्लासमध्ये होत असतात. पूर्ण अभ्यासक्रम शिकवून झाल्यानंतर दररोज एक प्रश्नपत्रिका होते. एक प्रश्नपत्रिका कधी कधी 2-2, 3-3 दिवस म्हटलं तरी जाते, स्पष्टीकरण असेल तर. आणि एखादी प्रश्नपत्रिका एकाच दिवसात संपून जाते. मी प्रश्नपत्रिका देते, मुलं सोडवतात आणि जे जे प्रश्न त्यांना समजले नाहीत ते डाऊट वाले प्रश्न मला विचारतात. आता 15 जून पासून मात्र काय असणार आहे की आता 100-च्या 100 मुलं तुम्ही, कधी कोणी असतं कोणी नाही, आज एखादा आहे तर उद्या दुसराच कोणीतरी असतो, एखादा जॉईन होतं, तसं नसतं. जेव्हा पेड क्लासेस सुरू होतात तेव्हा ठराविकच मुलं असतात, त्यामुळे त्यांना प्रत्येकाला प्रॉब्लेम विचारला जातो, प्रत्येकाचा प्रॉब्लेम सॉल्व होतो. ओके, चला जाऊयात आता आपण आपल्या प्रश्नाकडे. पाहता, यात सर्वांची बेरीज करायची. 17 + 13 + 41 + 2 + 31, ज्यांचा अॅबॅकस आहे त्यांचं तर अगदी एका सेकंदामध्येच उत्तर आलं. पहा, आता या सर्वांची जर ऍडिशन केली तर ती आहे 104. तुम्ही करून पहा बरं ऍडिशन, कॅल्सी वरती करून पहा, कॅल्क्युलेटर वरती पहा, किंवा तुमच्या वहीवरती लिहून पहा. पुढचा प्रश्न, पुढील पैकी कोणते विधान बरोबर आहे? पहा, क्रमांक 1, शून्य ही विषम संख्या आहे. बी, शून्य ही सम संख्या आहे. शून्य ही मूळ संख्या आहे की शून्य ही विषम संख्या ही नाही आणि शून्य ही सम ही नाही, काय असावं? शून्य कोणत्या प्रकारामध्ये जातो? ओके, त्याला उत्तर मिळते बी आणि डी. बी आणि डी असे 2-2 उत्तर मिळाले. मग नेमकं उत्तर कोणतं आहे? डी. शून्य जो आहे तो विषम सुद्धा नाही आणि सम सुद्धा नाही, हे मी तुम्हाला अगोदरच क्लिअर केलं होतं. पुढचा प्रश्न पाहूयात, प्रश्न क्रमांक 3. 3 ची दर्शनी किंमत आणि 36,890 या संख्येतील 3 ची स्थानिक किंमत यातील फरक काढा. प्लेस व्हॅल्यू आणि